पुणे बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात, जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील 3 ठार 4 जखमी। पुणे बेंगळूरू महामार्गावर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलानजीकच्या हुंडाई शोरूम समोर तवेरा गाडीने बोलेरो पिकअपला पाठीमागून धडक दिली। या भीषण अपघातात तवेरा गाडीतील 3 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत। निखिल शशिकांत सवाखंडे, प्रियांका निखिल सवाखंडे, शशिकांत यदुनाथ सवाखंडे अशी मृतांची नावं आहेत। जखमींची नावं समजू शकलेली नाहीत। गाडीचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या अपघातातील जखमींना तातडीनं सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। अपघातानंतर महामार्गावर वाहनं थांबल्यानं बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे। रक्षा विसर्जनासाठी जात असताना अपघातातील मृत आणि जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील असल्याचं समजतं। मृत नातेवाईकांच्या रक्षाविसर्जन विधीसाठी ते साताऱ्याला आले होते। महामार्गावर गाडीचा टायर फुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं। जखमीमधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। सातारा प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।